नमस्कार, पळूया प्रुडंट खबरो। प्रधानमंत्र्याबरोबर मायनिंग शिष्टमंडळाची दिल्ली भेट, ठो ठो फो। MMDR कायद्यात दुरुस्तीची मागणी, मोदी म्हणता केस सुप्रीम कोर्टात, मेतेर जावचो ना, 15 मिनटा बसका, मोदी म्हणता मैं देखता हूँ। गोयचो मायनिंग विषय कोर्टातूच सुटपाचो, केंद्र सरकार मेतेर जावचो ना, केंद्रीय माइन्स मंत्री नरेंद्र तोमर सांगून मेकळो, प्रधानमंत्री मोदीचे मैं देखता हूँचो मथितार्थ। इको टुरिझमाच्या नावान नेत्रावळी नेम खुटेळ्याक मारून प्रोजेक्ट, इको सेन्सिटिव्ह वाठारात झाडाची कत्तल, पर्यावरण मंत्रालयान लक्ष घालचे, डॉक्युमेंट तपासचे, सुवात आशिल्ली तशी करची, परिकराचे प्रकल्पाचेर काँग्रेसीचो हात। सेरुलाक कम्युनिदादीचे वेंचणुके वेळार धुडगूस घालतल्यांचे निमाणे FIR, SP चंदन चौधरीची हायकोर्टाक जाप, याचिकादाराचे नाव FIR-त। चिखले चोरांनी दिसा उजवाडे 3 फ्लॅट फोडले, 7.5 लाखांचे भांगर आणि 1 लाख कॅश घेऊन चोरांच्यो फुज्यो, मेन दार फोडून चोर घुसले भीतर। आणि चर्चिल ब्रदर्साचे आय लीग टायटल जिंकपाचे सपन माते भरवण, कोच पेत्र गिगून केले मान्य। गोयचे मायनिंग इश्यूत प्रधानमंत्री मोदी मेतेर जावंक सोदिना, प्रकरण सुप्रीम कोर्टाचे। आपूण मेतेर जावचो ना म्हूण मोदीन गोयच्या शिष्टमंडळाक बुधवारा क्लियर केले, 15 मिनटाचे बसके उपरांत मैं देखता हूँ इतलीच जाप दिवन परत धाडले। बसकेत ठोस कांयच ना, गोयचे तिनूय खासदार सभापती सावंत आमदार पावसकार शिष्टमंडळांत आशिल्ले। मायनिंग फ्रंटाचे पुतीन गोयची केस सांगून MMDR कायदो दुरुस्तीचो मुद्दो मोदी मुखार काढलो। वर्षभराचे धडपडे उपरांत गोयच्या मायनिंग शिष्टमंडळाक मोदी भेट झाली खरी, मात सगळे ठो ठो फो। गोयचे 3 खासदार सभापती प्रमोद सावंत, मंत्री विश्वजीत राणे, JSIDचो अध्यक्ष दीपक पावसकार, आमदार प्रसाद गावकार आणि मायनिंग फ्रंटाचे पुती गावकार आणि चंद्रकांत गांवस मोदीक मेळ्ळे। ताणें मै देखता हूँ म्हूण सांगून धाडले। गोयचे मायनिंग नेमके केन्ना कशें सुरू जाता जाप ना, तर ताणें सांगलें की ना ते सुप्रीम कोर्ट का मॅटर आहे म्हणतात। आणि त्याला हे करून सांगले, एक्सप्लेन करून सांगले की ते सुप्रीम कोर्टाचे जरी आपले सुप्रीम कोर्टान इट इज अ टेक्निकल ग्राउंड, बाहेर इट इज अ टेक्निकल ग्राउंड आणि आम्ही जे मागता ते कोर्टाच्या संदर्भातच मागता, कारण हायकोर्टीन सुप्रीम कोर्टाचे जजमेंट असा की 1987 जे अमेंडमेंट केले असा ते अमेंडमेंट प्रॉस्पेक्टिव्ह करचे म्हणून, तर ते हायन त्याला सगळे डिटेल एक्सप्लेन करून सांगले। मागीर अमित शहा कडे माझी मिटिंग झाली, ते त्याला एक्सप्लेन करून सगळे एक्सप्लेन करून जातकच मी देखता हूँ फायनल काय ना, मी देखता हूँ इतलं सांगले। आता त्यांच्यानी फॉलो करत करपाचे बाकीचे MP झाले, आम्ही काय रावचेच ना, आम्ही क्लिअर केले ना 13 तारीख पासून, आम्ही 13 तारीख पर्यंत जर जायना जाय जाल्यार आमचे आम्ही पुढे एक्शन करतलेच असतात, ते आम्ही वी आर कन्फर्म। ओके, हां त्यांना एक्शन ना झालं त्यांच्यानी इश्यू सॉर्ट आउट करपाचे, त्यांनी ऐकून घेतलंय सगळे। ओके, आणि तसो सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्या कारणान आमचं थोडेसे या विषयाचेर स्टडी करून त्याचेर किती तरी सोल्युशनाचेर येऊचे पडतले। ओके, सांगला सो दॅट तसे पॉझिटिव्हली त्यांनी सांगला की पळया म्हणून जाता तरी बेगीन किती तरी सोल्युशन कायद्याच्या दृष्टीने कसे काढपाक जाता। ओके, हे पळोवन काढया असं म्हटलं, तरी आता काय कळना एक्झॅक्टली केन्ना येतले ते, बट अशा पद्धतीन तरी त्यांनी सांगला स्ट्रॉंग सिग्नल असे कायद ना जातले तसे, आमच्याच फाटी जातले असे सांगू येणार नाही उठला, ऐकून घेतले की विषय सगळं, पण त्याचबरोबर त्याने सांगितलं की आपण सुप्रीम कोर्टाचे बघितले आता ते आपण ओव्हरूल करू शकणार आणि विचार करूया पुढे, तुमची आपण घेता बरोबर आता विचार करूया पुढे असं इथे सांगता नाही, तोच उत्तर आमकां मेळना अजून सगळे बरं झालं खरं, पण एज फार एज मायनिंग पुढे चाललं बाबा विषय पडले जाल्यार मातशें अशें हे दिसपाक लागलां, आता शेकी दिसपाक लागता, पण तोच उत्तर मेळना आमकां अशें ना। कष्ट घेतले म्हणून जायना, फळ मेळप महत्वाचे, गोवा फॉरवर्डाचो विजय उलयलो। वी मे हॅव टेकन एफर्ट्स बट हॅव दे रीच, हॅव दे बोर्न फ्रूट, दॅट इज वॉट मॅटर्स। खंयच्याय भाशेन तूं घालचें, लास्ट तथ्य कितें की मायनींग सुरवात जालें काय ना, जाता वो ना,
कळलं दर झाले ना जाल्यार कितें जावपाचें आदी जातलें. जांकां कोणाक पावती मेळपाक जाय ती मेळटली. हें बाब निलेश काब्रालान पयलीं सांगिल्लें आहा. आय ऑल्सो एग्री वीथ मिस्टर काब्राल. लायव्हलीहूड इश्यू जर सेटल जायना जाल्यार मागीर लोक एफेक्ट घेतले. पूण एक बरें एटलिस्ट एक सुरवात जाल्या की प्रधानमंत्र्यान सांगपाक की आपूण कितें तरी करतलो. म्हाका दिसता इट इज अ वेलकम सायन. काँग्रेस म्हणटा होय जुमलाच. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. गोयचे मायनिंगाचो विषय कोर्टातूच सोडोवचो पडटलो. केंद्रीय मायन्स मंत्री नरेंद्र सिंग तोमरान स्पश्ट केला. इकॉनॉमीक टायम्सा कडेन उलयतना तोमरान हे स्पश्ट सांगला. गोयचे मायनिंग इश्यूत केंद्र सरकार अजिबात हस्तक्षेप करचो ना हेवूय तोमर सांगून मेकळो जाला. 2020 मेरेन जी लिजां काबार जाता त्यो सगळ्यो मायनी पावणेक काडपाचें खंय थारलां. प्रधानमंत्री मोदीचे मैं देखता हुचो हो मतितार्थ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन गोयच्या मायनिंगाच्या शिष्टमंडळाक मैं देखता हूं म्हणून सांगून आवयार केले. मात दुसऱ्या नरेंद्रान मोदी सरकाराची गोयचे मायनिंगा विशीं अधिकृत भूमिका स्पश्ट केल्या. केंद्रीय मायन्स मंत्री नरेंद्र सिंग तोमरान इकॉनॉमीक टायम्सा कडेन उलयतना सांगले ते अशे. 2 वर्सां भितर सोंपतातील लिजां एक्टीव करूंक कायदो दुरुस्ती हाडचे ना. 2020 वर्सा देशभरातली 300 लिजां सोंपतात धोरणा प्रमाण तांची पावणी. केंद्र सरकार गोयचे मायनिंग प्रकरणात हस्तक्षेप करचो ना. फेब्रुवारी 2018 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान गोयच्या 88 लिजां रद्द झाल्यात. कायदो दुरुस्त करून लिजां एक्टीव करपाची गोंय सरकाराची मागणी मात ते शक्य ना. गोयच्या मायनिंगाचेर तोमरान आनीक फुडें वचून मोदी सरकाराची भूमिका स्पश्ट केली ती अशी. कोर्टाच्या आदेशानूच गोयची ही मायनिंग परिस्थिती उप्रासले. राज्य आणि केंद्र सरकाराच्या मताप्रमाण असल्या गजालीत कोर्टूच कितें तो निर्णय घेऊंक शकता. हे सगळे राज्य सरकार आणि कोर्टाक लागता. मीन ही राज्याची संपत्ती असता. कोर्टाचो आदेश राज्याक उद्देशून असता. तांकांच ते करचे पडटले. केंद्र सरकार हातूंत मेतेर जावंक शकना. गोंय सरकार आपली बाजू कोर्टा मुखार मांडपाची तयारी करता. केंद्रीय मायन्स मंत्रालय इतल्याचेरूच रावंक ना. आदल्योच ईसी दवरपाचेर खंय मंत्रालय उपाय काडपाक सोदता. 2020 मेरेन जी लिजां काबार जाता त्योच खणी पावणी घेवपाचें खण मंत्रालयान थारायलां. त्या खणींच्यो आदल्योच ईसी फुडें वापरूंक मेळच्यो म्हूण पर्यावरण खात्या कडेन सल्ला मसलत चल्ल्या. देशांत लोखणाक मिनाचो उणाव जावचो न्ही म्हूण हे उपाय चल्ल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन गोयचे मायनिंगाचे शिष्टमंडळाक सकाळी मैं देखता हूं म्हूण सांगून आवयार केले. त्या मैं देखता हूंचो मतितार्थ हो. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकीक शिरकार. इको टुरिझमाच्या नांवान सांग्यार नेत्रावळी नेम खुटेळ्याक मारून मोठो प्रोजेक्ट चल्ला म्हूण काँग्रेसीन मुख्यमंत्री पर्रीकराचे पुताचे नांवान बोवाळ सुरू केला. इको सेन्सिटीव्ह झोनात झाडाची कत्तल. राना पर्यावरण मंत्रालयान दोकुमेंत तपासचे. सुवात आशिल्ली तशी करची. काँग्रेस खंय इतलो तेप दोकुमेंताक रावताली. आतां पर्रीकराचो वादग्रस्त प्रकल्प खंय पुराव्यांसयत एक्सपोज. पर्रीकरान अधिकारांचो गैरवापर केला म्हूण काँग्रेसीन प्रकरण कोर्टांत व्हेला. वी हॅव फायल्ड अ पब्लीक इंट्रस्ट लिटिगेशन बिकॉज आफ्टर वी हॅव नॉक द डोर्स ऑफ द गव्हर्नमेंट, वी हॅव नॉक द डोर्स ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट, we have even petitioned MOEF, we have petitioned the panchayat. No one cares a damn attitude is shown in this case, all because we believe and we have pleaded in the petition that the project proponent is none other than Abhijit Parrikar, who is the son of Manohar Parrikar. Government of Goa rushes to bring an ordinance. Now what is this ordinance? It inserts section 42A in the Town Planning Act, and it says, this is the most interesting, that if anybody applies for any development in a ESZ, in an eco-sensitive zone, you will not require conversion under the Land Revenue Code, and you will not require conversion under the Regional Plan under the Town Planning Act. You can have an ordinance rushed through and then conditions are put that the project should be not less than 20,000 square meters and not more and not
at least it should have 5%, not exceeding 5% of the area should be utilized. It is a blatant violation of Forest Conservation Act. त्याने 2013 गव्हर्मेंटान नेतुर्ले विलेज जी असा ती अटल आदर्श ग्राम विकास योजने खाली नेतुर्ले विलेज घेतली. गोयकारांक सगळ्यांक बरं दिसलें, नेतुर्लेच्या गांवांक बरं दिसलें की ही विलेज एडॉप्ट केली. पूण ही विलेज कित्याक एडॉप्ट केली? कारण त्याचे सेल डीड केन्ना झाला ते दोतोरान तुमकां ऑलरेडी सांगला. सो सेंट्रल गव्हर्मेंटाच्या योजनेचो सुद्धा कसो फायदो घेवप आपल्या प्रोजेक्टा आपल्या फॅमिलीक ते ह्यातूतल्यान एक्सपोज जाता. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर दिल्ली एम्सात चेकअप आणि ट्रीटमेंट करून परत गोयात. 31 जानेवारीक विधानसभेचे अधिवेशन आटपून ताका दिल्ली ट्रीटमेंटाक व्हेल्लो. थारायल्ले प्रमाण चेकअप करून बुधवारा सांजे ताका परत गोयात हाडलो म्हणपाची खबर सीएमओन ट्विट केली. फाटले वर्सभर झाले पर्रिकराचेर पॅनक्रियाचे कॅन्सराक लागून उपचार चालल्यात. घेऊया एक कमर्शियल ब्रेक. सेरुला कॉमनी दादीचे व्यवस्थापकी समितीची वेचणूक धुडगूस घालून बंद उडयतल्याचेर FIR घाला. तातूंत याचिकादारूय आसा. उत्तर गोयचे SP हायकोर्टान सांगला. हायकोर्टाचे अर्दे उपरांत उत्तर गोय SP चंदन चौधरी स्वता कोर्टात हाजीर झाली. जाल्यार उत्तर गोय जिल्होधिकाऱ्या वतीन अतिरिक्त जिल्होधिकारी हायकोर्टात पावलो. 2 सप्तकां भितर हे केशीचो स्टेटस रिपोर्ट दिवचो म्हूण कोर्टान SP सांगला. सेरुला कमुदादीची व्यवस्थापकी समितीची वेचणूक धुडगूस घालून बंद उडयल्ली. एका गटान मेजा परतून खुर्च्यो आपटून धुडगूस घालो. पुलिसांनी थंय आसूनय कांयच कारवाय केली ना म्हूण हायकोर्टान मंगळारा SP आनी जिल्होधिकाऱ्याक सोलून काडिल्ली. दोगांकूय बुधवारा कोर्टात हाजीर रावंक सांगिल्ली. उत्तर गोंय SP चंदन चौधरी स्वता जाल्यार जिल्होधिकारी लेविन्सन मार्टिना वतीन अतिरिक्त जिल्होधिकाऱ्याक धाडलो. 27 जानेवारीक सेरुला कम्युनिटी दादीच्या समितीच्या वेचणुके वेळार धुडगूस घालतल्यांचेर परवरे पुलिसांनी FIR घाला. FIRात याचिकादाराचे नाव आसा म्हूण उत्तर गोयच्या SP हायकोर्टाक सांगले. याचिकादारूय आरोपी हाची नोंद हायकोर्टान घेतल्या. ज्येष्ठ आदोगाद नितीन सरदेसायाक हायकोर्टान हे केशीत कोर्टाक आधार करूंक एमिकस क्युरी म्हूण नेमलो. 2 सप्तकां भितर पुलिसांकडच्यान केशीचो स्टेटस रिपोर्ट मागला. कोर्टान केस 2 सप्तकां उपरांत दवरल्या. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. गोंयांत चोरांचे सध्या अच्छे दिन. रातयां जाताल्योच आतां दिसा उजवाडे जावंक लागल्यात. चिखले चोरांनी दिसा उजवाडे 3 फ्लॅट फोडून 7.5 लाखांचे भांगर आनी 1 लाख कॅश घेवन फुज्यो काडल्यो. दनपरां 12:30 गजाल. मेन दार फोडून ते भितर सरले. नित्या भशेन पुलीस सोदतात. हाताक कोणूच लागिल्लो ना. एका बिल्डिंगेंतल्यो 2 फ्लॅट सेकंड फ्लोराचेर आनी एका बिल्डिंगेंतलो 3rd फ्लोरा वयलो 1 फ्लॅट. हे सगळे चिखले नियर विद्या मंदीर हायस्कुला कडेन जाल्ले आसा. आनी दार चोरांनी ताजी कडी जी आसा लॅच आसा ताजो हूक तोडिल्लो आसा आनी फर्स्ट एंट्री केल्ली आसा आनी भितर कबड्डूय तोडिल्लें आसा. हातूंत कॅश गेल्ली आसा अरावंड 3 फ्लॅटांची मेळून अरावंड 1 लाख रुपीज कॅश गेल्ली आसा. एज वेल एज गोल्ड ऑर्नामेंट्स व्हेल्ले आसा तांच्यांनी चोरून सुमार 7 लाखांचे सुमार 3 आयचे मेळून अशें जाल्लें. कामवाली आसलोले घरा कडेन काम करतालें ताका लागून ते रेगुलर एक्चुली 1 o'clock वयता ते. आयज ते मातशें बेगीन गेल्लें मी ऑफिसासून येयल्लें. हांव कशी येयलें हांव 1 o'clock म्हणलें हांव घराको पावलें की लॉक मोडलोलें दिसलो म्हाका. आमगे तो लॉक मोडलो चोवन हांव भितर येवन चोयलें जाल्यार आमगे बॅडरुमाचें लॉकूय मोडलो हा आनी आख्खें स्प्रेड जालो अशें करून. खूंय थंय मोबायल आसा हॉलान तेणें ताका टॅच करूं ना. हिंगा बॅडरुमान टॅब आसा. पुजा रुमान पयशे आसाय तेगेले चेन आसा ते खूंय टॅच करूं ना तेणें. फोको दोनी कबडांतले आख्खे मोडून रोप बी भायर घायला तेणेन भायर घालून आनी ते फायल बील सगळे फायले आतां कितें काडला तेणें खबर ना. गोल्ड आख्खी तेणें घेवन गेला. आय लिगांत मुंगारा शिलाँग लाजोगा आड हल्ल्या उपरांत चर्चिल ब्रदर्साचें टायटल जिखपाचें सपन माथे भरवण. कोच पॅत्र गिगून मान्य केलें. दुसऱ्या हाफांत आपली टीम बरे पैकी झुजली. मात शिलाँग लाजोंग चड बरो खेळ करून जिखले अशें गिगून पोस्ट मॅच कॉन्फरन्सांत थंयच्या पत्रकारांक सांगलें. हे मॅचींत चर्चिलाचे दोग खडेगाड प्लेयर खलीद ओचो आनी नल्लप्पन मोहनराज खेळूंक पावले ना.
ताचो फटको रेड मशीनचाक बसलो हातूंत दुबाव ना. आय थिंक माय टीम मे बी स्लेप्ट फर्स्ट हाफ अँड वी प्ले बेटर सेकंड हाफ बट इट वॉज लेट. द सेम टाइम in 2-2 before the third goal of the opponent of the Lajong, it was great opportunity of Plaza. If Plaza score, we I told you yesterday, the God decided who won't win today. What went wrong for you? I want to tell you something. We had difficult games all time with the team from North, from the team which play quickly. I know and I knew this game will be very difficult because we had problem in Roca, we lost in Roca 2-1. With Aizol we won difficult and I had a threat from this game. What can tell more? I regret we lost. It was one nice dream. Now finish. You miss Khaled also in the team. Would have been, had he been there, would have been a big Khaled, player. Khaled. Yeah. Khaled from Uganda. Yeah. It's absent, great absent today. It was great absent today. With Khaled, maybe it's other. We did an improvisation, some compartment. हे बुलेटीन हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां प्रुडंट ऍप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंट वॅबसायटीचेर लायव्ह मेळटात. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार. तुमी पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.